भाजप सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प शुक्रवार पाच जुलै रोजी मांडला जाणार आहे त्याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला त्यामध्ये चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर साठ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तसंच कर चोरी थांबून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं कर भरणा करावा यासाठी वातावरण निर्मिती करण्याबाबत वा सूचना देण्यात आल्या आहेत किमान वेतन पुनर्रचना रोजगार निर्मिती करण्यावर भर गुंतवणुकीद्वारे विकास दर वाढवण्याला चालना देणं स्वच्छतेला आरोग्याला विशेष महत्व देणं आणि न्यायव्यवस्था बळकटीसाठी पावलं उचलणं या महत्वाच्या सूचना करण्यात आल्या दुसऱ्या टर्ममध्ये भक्कम बहुमत घेऊन केंद्रात सत्तेत आलेल्या भाजप सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प शुक्रवारी संसदेत सादर होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी तो तयार केलाय त्यामध्ये वित्तीय तूट कमी ठेवण्याचं उद्दिष्ट आहे तसंच चालू आर्थिक वर्षात इंधनाचे दर कमी होऊन देशाचा आर्थिक विकास दर सात टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय गेल्या आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर सहा पूर्णांक आठ टक्के होता आर्थिक पाहणी अहवालात गुंतवणूक आणि विक्रीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे बांधकाम क्षेत्रात गती येईल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वारंवार उल्लेख होणाऱ्या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकास दर आठ टक्के असणं गरजेचं आहे हा विकास दर कायम राहिल्यास आपण सर्वात वेगवान अर्थव्यवस्था ठरत चीनलाही मागे टाकू शकतो असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून त्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत कामगार कायद्यांमध्ये बदल सोशल मीडियावरील डाटा संरक्षण ठोस आर्थिक धोरण इलेक्ट्रिक वाहनांसाठी पोषक वातावरण निर्मिती आरोग्य आणि स्वच्छतेवर भर न्यायव्यवस्था सुदृढ करणं गुंतवणुकीद्वारे विकास साधणं अशा सूचना करण्यात आल्या रोजगार निर्मितीबाबत मात्र फारसं भाष्य झालेलं नाही